चांगलं परत ते म्हणजे चांगला रिकामा राहील राहणार आणि रिकामा सांड रंगीत बी राहणार. हा खरं का कुठे मला माहितीये रोज पुरा रंग मला गंज माहितीये माझ्याकडे गंज तक्रार झाले उपाय चांगले परत म्हणतात चांगलं पाहिजे पण चांगल्या मुलाला दिल्या जात नाही भाऊ. 90% लोक फसू राहिले. हा एका मुलीचं लग्न करायचं ठरवलं. मुलगी क्लासहून अधिकारी होणार होती. काय होणार होती क्लासहून अधिकारी म्हणजे काय नवी दहावी. हा कलेक्टरचं कलेक्टर बनणार होती पोरगी. काय म्हणत क्लासहून अधिकारी कलेक्टर 1.5-2 लाख रुपये महिना फक्त तुम्ही ऐका ना 1.5-2 लाख रुपये महिना ते कलेक्टरचा. ते पहिलं ते पुढे होणार होतं. पोरगी शिक्षण झालं 2-4 महिन्यात ती कुठेतरी ड्युटीवर जाणार होती. शिक्षण संपलं सर्व्हिसला लागणार तेवढ्यात मुलीच्या बापाने सगळ्या नातेवाईकांना भाऊबंदकांना सांगितलं की मुलीचं लग्न करायचं यावर्षी चांगलं स्थळ पा. बरोबर बातमी दिली. पण पोरीचा बापाने सगळ्यांना मुलीचं लग्न करायचं आहे पण पोऱ्या शिकेल पाहिजे म्हणे. काय पाहिजे शिकेल तो सगळ्याचं सांगे शिकेल पाहिजे शिकेल पाहिजे. पण काय शिकेल पाहिजे हे सांगितलं. ट्रॅक्टर शिकेल पाहिजे का जे सी बी शिकेल पाहिजे शिकेल काय पाहिजे तुझे आहे मोकळं बरोबर आहे ना. ट्रॅक्टर बी शिकणं पडत जे सी बी असं कोणी बी चालणार सांगत काय ना घरू पडतो त्या विषयी म्हणून जे जे सी बी जातो गड्डर आहे जे घरू पडतो तो शिकेल पडत असं बरोबर की नाही पडायचे बी असं काय विचार कसं काय म्हणते शिकेल पाहिजे शिकेल पाहिजे शिकेल पाहिजे. आता तिथे सगळ्यांना माहिती होतं पोरगी क्लास म्हणजे क्लासरूम अधिकारी होणार आहे त्याच्याकरता त्या मुलीला पाहण्याकरता वकील डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक प्रिन्सिपाल शिक्षक मास्टर क्लासटीचर चांगले चांगले माणसं पाहायला जायचे. जा शिक्षक लोक चांगले सर्व्हिसवाले जायचे. पण या पोरीच्या बाप्पाच्या डोक्यात असा फॅट होता शिकेल पाहिजे शिकेल पाहिजे शिकेल पाहिजे गणित शिकेल जाय डॉक्टर काय डॉक्टर नेहमी डॉक्टरची म्हणून तुम्हापेक्षा अजून शिकेल का म्हणे नाही गरज आहे म्हणे. वकील गेला तुम्हापेक्षा अजून शिकेल म्हणे नाही गरज आहे. तो कितला काय शिकेल जाय ना तुझ्यापेक्षा अजून शिकेला का कोण हाय माणसं जगात शिकेल असं नाही. 2 वर्ष शिकेल माणसं का तो एक बी टेंडर मंजूर होईल तिचा लग्न जमू देईन तिचा बाप शिकेल पाहिजे शिकेल पाहिजे. कलेक्टरला माहीत पडणं कोणले कलेक्टर लग्न राहिलं होतं तर नवीनच कलेक्टर होत होतो तिला असं वाटलं पोर कलेक्टर होऊ शकते चला पोरगी पाहून म्हणून तो पोर कलेक्टर पोरगी पाहायला गेला. पोरीचा बाप कलेक्टरला विचारले तुला शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून कोण विचारे तो काय विचारे तो तुला कलेक्टर अर्थ कलेक्टर म्हणजे काय कलेक्टर म्हणजे काय ग्रामपंचायत ना शिपाई कलेक्टर म्हणजे काय जिल्हा ना बॉस ना हो त्याने विचारे तो तुला शिक्षण घेतलं पाहिजे कोणी मी कलेक्टर तुला पेक्षा अजून शिकेल काय लढा जाय करे ना ते कलेक्टर जिल्हा का दोन वर्ष खेळ चालणार पण लग्न काही जमेल त्या परिसर मधलं एका पोऱ्याचा डोळा पहिल्यापासून त्या पोरीवर होता जुना कॉन्टॅक्ट होतो जे अंगणवाडी बालवाडीपासून होत होते जुना समोर म्हणजे त्या जुनी सोबतच आहे शाळामा अंगणवाडी मा बालवाडी मा मराठी शाळा मा हायस्कूल मा कॉलेज मा इंजिनिअरिंग कॉलेज दोन्ही सोबतच आहेत ते ती पोर शिकायला जाईल मग शाळां बाहेर फिरे बालवाडीपासून चालू होतो बालवाडीमा घालू देतो आणि तो बाहेर फिरे फार पोरगी शिकतच गेली आणि फिरतच बसलं चालेल. आणि मग लग्न करायला टाईम होणार जो इंजिनियर डॉक्टर वकील वकील कलेक्टर मांगर वकील असले दिनी तू कलेक्टरले पोर दिनी हो गया बू घाबरे कोण हो बाहेर फिरणार तो म्हणे येणे कलेक्टरले फोन दिनी आपण ते शाळा शिकेल नाही आपण आडून सुटे आपण तो आणि त्याला तर ते पोरीला बी वाटे दोन्हीचे वाटे आपलं लग्न व्हायला पाहिजे पण मग कलेक्टरले नाही दिला ना तो हो घाबरी घ्या हो म्हणे आपण बी झडप मारी दगू म्हण कोण हो आळांच हो म्हणे आपण बी झडप मारू म्हणे तो म्हणे झडप मारा म्हणजे 2-4 माणसे लिहिताना कोणी ना पोरता का एक टाकाच का झाली
मग गावामधलं दोन चार माणसं जर निघू या जातच किडा पाठवतील याचा अंडे तुम्ही नको जबू द्या गावालो दोन तीन पाच निघाचे लगेच जमणार नाही तो हायवे रोडले उभा राहिला मालेगावला दोन रद्दीना टेम्पो चालला होता रद्दी भरेल रद्दी होती टेम्पो चालला होता दोन टेम्पो हात दिली ना ड्रायव्हर म्हणा काय जाय मला बोला गावामध्ये दोन तास चाल म्हणा काम काय काहीच नाही म्हणे नाश्ताचा आपण करूया दोन तास म्हणा बरोबर राहा दोन दोन हजार देश तुम्ही आता लगेच गाड्या लिहिचं मालेगाव निघत ड्रायव्हर म्हणून चांगला जाऊ द्या पैसे म्हणते मोतीला एक बसवलं दो तीन इंच गाव मग ज्या गल्लीमध्ये पोर राहे त्या गल्लीमध्ये टेम्पो घालती ना कसं ना रद्दीना मग तो मागणा जो भाग होता टेम्पो ना तो त्या असं मागणा भाग इकडे त्याला घरकडे करते ना तोंडीत तिकडे टेम्पो ना आणि दोन तीन इंचिनी घरमा घुसणार कोणा कोरणा घरमा तो कोरणा बाबा म्हणतो काय झालं कोणकी पाहायला आलो या बस 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 कुठल्या काय ओळख परिचय झाला तो पोरणा बाप पोरा त्या तीन इसले विचारे तुम्ही शिक्षण कितलं होईल म्हणून तू म्हणा दोन टेम्पो काय शिक्षण होईल पोरणा बाप म्हणे मी दोन वर्ष पासून डिग्री आहे की रन म्हणे कलेक्टर डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक दोन टेम्पो कोणती डिग्रीची झाले बरोबर झालं शिकेल घरा नव्हतं ते घेऊन आले तो म्हणे कधी शिकेल परत आहे मी शिकेल आहे काय झालं तो म्हणे काही फायली काही डिग्री का करते मग टेम्पो मग तेच बरे दा करते इकडून मग टेम्पो कसा करता आणत म्हणे चला म्हणा गल्ली म्हण तिने तिने कुठी पडणार गल्ली म्हण त्या ड्रायव्हर असले सांगा काय जो कागद आचलेले म्हणे फक्त कागद उचकट द्या म्हणा जागेल कागद उचकडचा टेम्पो मग काय भरेल होत तो पोरणा बाप म्हणा हाय काय शेत हे म्हणा डिग्री असे हे कितल्या शेत म्हणे मलाच माहित नाही म्हणे कितल्या शेत मग तुम्हाला शिक्षण किती मला माहित नाही म्हणे मी फक्त शिकी राहिलो जिंदगीभर शिकले म्हणे पोरणा बाप म्हणे मग तुम्ही आमच्या घरकास काय म्हणा मला कलेक्टरला फोन म्हणा म्हणे मी अमेरिका मधतो हो त्याला तेच करा अमेरिका मधतो म्हणून पण मला कलेक्टर बोलला म्हणे की महाराष्ट्र मग तू एवढं येतं शिकेल जिथलं शिकेल कोण नाही पोर चांगली आहे देखील जमीत चालू होईल जेव्हा म्हणसर मी येले आणि मला काय आग्रह नाही म्हणे तुम्ही पोर मला देवाला पाहिजे असा आग्रह नाही असे गण जग मग पुरी पडेल हो तिने शिकवला आणि आता पोरीच ना म्हणजे पोरासने बापने काय झाडं घडल्याचे तू फक्त पोरी पोर द का आम्ही सगळे मोलू सगळे तू का म्हणून वीज बरा करायला त्याला म्हणजे जास्त फायदा लिहि राहणार खरे का बोलू अरे झटका पोरी हा झटका पोरी नाही चार चार पोरी भेटते पोराले मग काय तुम्हीच पहिले मग नाही आपण पुरं करून दिसू पुरं करून दिसू मग ते पोरवाला हसायचे का इने जिरूचे असं बोलणार का तुम्हाला पुढे वाढांचं होतं आपण एक जाबी जाऊन वकर मारू तुम्ही पोर मारे देवाला पाहिजे असा आग्रह नाही मी कलेक्टरला मान राखा करता येईल जी तुमची पोरगी पटलं तर द्या आणि माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका ह्याच्या डिग्री आणले या सगळ्या डिग्री चेक करा तुम्हाला समजत नसेल तर गाव माझ्या शिकेल पोर आहेत तिथले बोला सगळ्यात वाचायला लावा हे कागद जरी खोटा नाही ना कंबर मा लात मारे सर मला घर कोण म्हणे पोर दिटाकी होती दिटाकी हिंदी नाही इथलं कागद वाचा वाचा मग मी उपडी असून काय असं पोरा सापडणार दिटा घेऊन हायची गोट मी तुम्ही सांगितलं ना हाय फक्त तुम्ही ऐका नाही बरं का हा उघडाचा कारण बरं का आपण बे झडप मार दिसू लोक सुजडीचं घर धाडते बरं तुमले हा ऐकीर्तनचे खेळ खुलं घालणं असं ना करणार फक्त ऐका नाही ऐका ना राजा गोष्टी नका करून आणि काय विचारलं मग लग्न होऊन गेलो आणि त्या कलेक्टरला माहीत पडलं की त्या पोरणं लग्न झाले केलं बी थंडी वाजली मालिदिने नाही असं कोण नशीब माणूस मी सगळं तिला कोण कुठं राहा बरोबर मग कलेक्टरला दिने नाही तिला शॉर्ट बस नव्हतो तिला राहा नाही पोरणा बापना फोन होता त्याला कोणाचं कलेक्टर जोडे कलेक्टरने ऑफिसमध्ये झाले फोनला हॅलो मी कलेक्टर बोलतो बोला साहेब काय झालं काय तुझ्या मुलीचं झालं म्हणे साहेब लग्न तो पोरणा बाप त्याला झालं म्हणे लग्न साहेब काय शिकेले पोरे म्हणजे दोन टेम्पो हा
तो कलेक्टरने भी घाम फूटी गया तो मैंने दोन टेम्पू काय रास्ता है तो घराकडे फिरेबो ऑफिस में कलेक्टर बनण्यापेक्षा दोन टेम्पू शिकले पडतो सर मला चांगली पोर भेटी जाते म्हणजे अच्छा काय वाटते टेम्पू काय कोई किती कोण पंचनामा देणार मला मग गंमत अशी पोचली 5-7 महिने होऊन गेले आणि काही तर कामाच्या निमित्ताने तो सासरवाडीकडे आलेला होता वेळ होता म्हणून घरी गेला सासरवाडीला घरी बसला तो जरा दुपारी 12 वाजले जेवण खावण झालं पलंगावर बसलेला जावई गल्लीतल्या काही घरातल्या बाया 2-4 बाया म्हाताऱ्या बाया पाहुण्याबरोबर गप्पा मारत होत्या गप्पा मारता 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 12 वाजायला पोस्टमन होणार पोस्टमन बँकेने नोटीस दिली म्हणता तो हप्ता थांबी जायची नोटीस होती इंग्रजी मा बसव सगळ्या धल्या त्या धरले असते कागद फाडायचो कागद काही समजत बहीण म्हणे बोलतो बारीक अक्षरशे म्हणे मग ते घर मालकीने म्हणे तुम्ही काय एवढा अवकाळ करता जावं काय कमी शिकेल सर कितले शिकेले तुम्हाला का लोक मग टेम्पो राहिले कीर्तन नाही राहा तुम्हाला लोक मग टेम्पो राहायचे द्या म्हणे जावळे थोडे वाचायचे जावळ्याने कागद दिला तो काय शाळा शिकेल होता फाडण चोरणं मास्त तिने कागद 5 मिनिट कागद कडत धक रडायला लागणार होतो जावय रडायला लागणार मग धरल्या असतील का तरी जावयानं रडणं धकतात धरली जसा आवाज काढा भाऊ पुरी गल्ली जमा करली ना पुरी गल्ली रडे गेलेले नाही देणं नाही आई रडे ती बी रडे एकमेकांना गळामा घाले हात घाले घाले रडे त्या माणशी जमा माणशी पडायला गेलो बाहेरनं म्हणासारखं एक माणूस त्या गाव म्हणा आपलं पुरं गाव रडले ना काय काय एक माणूस गाव कबूर रडता पाते रडू राहणार गाव दादा तुम्ही कमून रडत जिबू रडू गाव जिबू नांगू अरे रडता का बरं काय माझ्या औरड निघून म्हणजे गल्ली मी घुसना पुऱ्या बाहेर रडी गरम घुसना गरम ते जास्त आवाज येईल एक बाईने म्हणे बाई कमून रडले ना तू अक्क रडले ना अक्का तू कमून ताई रडले ना म्हणे गाव ताई माई रडले नाही हा बिडाला घ्या खूप आपले काय उपदे घर मालकी भाऊ या कामून रडले ना माहिती जावळी रडले ना म्हणे सण पुरं गाव रडले मग त्या ध्यान म्हण गंगा उठी इथून उगम पायल गंगाला उगम आठून दे जाय बापू कामून रडले ना तुम्ही वाचता नाही राहिला म्हणे मला आज वाटत का पुरं गाव शिरगाडती ना तुम्ही चिकाडते त्यांच्या अरे वाचता येत नाही आई सांग रडू नको ना आता मी तुम्ही विचारत जेने मोड दिले ते ओरिजिनल होतं का डुप्लिकेट होतं खरा होता का खोटा होता शिकेल होतं का